विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तीचे वार्षिक उत्पन्नावरून आयकराची गणना कशी करायची ते अभ्यासणार आहोत. सराव संच 6.2 मधील एक उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. बघा, यासाठी एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. बघा, श्री मात्रे यांचे वय 50 वर्ष आहे, त्यांचे एकूण उत्पन्न 12 लाख रुपये आहे. त्यांनी खालील गुंतवणूक केलेली आहे. पहिली गुंतवणूक आहे विमा हप्ता, त्यांचा वार्षिक आहे 90,000 रुपये. भविष्य निर्वाह निधीमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे वार्षिक 25,000 रुपये. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये त्यांनी वार्षिक 15,000 रुपयाची गुंतवणूक केली आहे. आणि NSE म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये त्यांनी 20,000 रुपयाची गुंतवणूक केली आहे. तर यावरून त्यांचा आयकरासाठी मान्य कपात, करपात्र उत्पन्न आणि आयकर आपल्याला काढायचा आहे. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी पहिला मुद्दा आपला असा असेल की त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न काढावं लागेल. मग इथं एकूण वार्षिक उत्पन्न आपल्याला 12 लाख रुपये दिलेलं आहे, म्हणून आपण इथे घेतलंय 12 लाख रुपये एकूण वार्षिक उत्पन्न. आता ATC नुसार, ATC ही एकूण वजावट आहे, त्या ATC नुसार आपल्याला त्यांची एकूण गुंतवणूक काढावी लागणार आहे. मग ATC नुसार एकूण गुंतवणूक काय? तो विमा हप्ता 90,000 रुपये, भविष्य निर्वाह निधी 25,000 रुपये, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी 15,000 रुपये, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे NSE 20,000 रुपये. अशी एकूण गुंतवणूक जर आपण त्यांची या 90,000, 25,000, 15,000 आणि 20,000 या सर्वांची बेरीज केली तर ती येते 1,50,000 रुपये. ही झाली त्यांची ATC नुसार होणारी गुंतवणूक. आणि आपल्याला 1,50,000 मर्यादा आपल्या सारणीनुसार दिलेली आहे. आता तिसऱ्या मुद्द्यात आपण त्यांचं करपात्र उत्पन्न काढणार आहोत. आता करपात्र उत्पन्न कसं काढणार? त्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न वजा ATC नुसार त्यांची एकूण गुंतवणूक. मग इथं वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे पहिल्या मुद्द्यात. दुसऱ्या मुद्द्यात त्यांची एकूण गुंतवणूक आहे 1.5 लाख रुपये. म्हणून मग करपात्र उत्पन्नाबरोबर पहिलं 1 वजा 2, 1 मध्ये आपण वार्षिक उत्पन्न घेतलंय 12 लाख, वजा त्यांचं 2 मध्ये काढलेली आपण एकूण गुंतवणूक 1.5 लाख आहे. 12 लाख मधनं 1.5 लाख वजा केले तर 10,50,000 रुपये त्यांचं करपात्र उत्पन्न आहे. आपण त्यांचं करपात्र उत्पन्न काढलं, त्यांची कपात काढली एकूण. आता आपल्याला आयकर काढायचा आहे. आयकरासाठी आपण म्हात्रे यांचं वय 50 वर्ष असल्यामुळे आपण सारणी 1 चा उपयोग करणार आहोत. सारणी 1 नुसार आपण आज काय सांगितलेलं आहे की वय वर्ष 60 आत जर व्यक्ती असेल तर त्याला 10 लाखापरच्या वर जर उत्पन्न जात असेल तर 1,12,000 रुपये त्याला आयकर हा फिक्स असतो, अधिक 10 लाखाच्या वरच्या रकमेवर त्याला 30% आयकर भरावा लागतो. म्हणून आयकर काढण्यासाठी करपात्र उत्पन्न 10 लाखाच्या वर आहे, 10,50,000, म्हणून 10 लाखाच्या रकमेवर 1,12,000 रुपये टॅक्स हा फिक्स असणार आहे, अधिक जी 50,000 जी करपात्र रक्कम जास्त आहे 10 लाखाच्या वरती त्यावर आपण 30% कर आपण आकारणार आहोत. मग 1,12,000 अधिक 50,000 30% 30/100, 1,12,000 अधिक 50,000 30% म्हणजे 2,020 गेले 500 × 30 = 15,000, 1,12,000 अधिक 15,000 = 1,27,500 हा झाला त्यांचा आयकर 10,50,000 करपात्र रकमेवरचा. आता आयकर गणन करताना फक्त आयकरच आपल्याला आवश्यक नसतो, तर इन्कम टॅक्सच्या नियमानुसार त्यावर शिक्षण काढलेल्या आयकरवर 2% शिक्षण उपकर आणि 1% माध्यमिक उच्च शिक्षण उपकर आपल्याला आकारावा लागतो. म्हणून आपण आता आधी शिक्षण उपकर काढूया. आता म्हात्रे यांना लागलेला आयकर आहे 1,27,500, त्याच्यावर 2% जर आपण आयकर काढला तर 2,020 गेले तर 1,275 × 2 म्हणजे 2,550 रुपये शिक्षण उपकर त्यांना लागणार आहे. तसेच माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर जर काढला तर 1,27,500 त्यांचं आयकर झालं. या आयकरावर 1% जर काढला तर 2,020 गेले 1,275 × 1,275 रुपये त्यांना माध्यमिक व उपशिक्षण उपकर लागला आहे. आता एकूण आयकर जर त्यांचा काढावा असं झाला तर एकूण आयकरमध्ये त्यांना लागलेला आयकर हा 1,27,500 अधिक 2,550 रुपये आपण त्यांचा शिक्षण उपकर काढलेला आहे, अधिक 1,275 रुपये आपण त्यांचा माध्यमिक उच्च शिक्षण उपकर आपण आकार काढलेला आहे 1,275. या तिघांची एकूण बेरीज केली तर 1,31,325 रुपये एवढा एकूण आयकर हा श्री म्हात्रे यांना भरावा लागणार आहे.